नमस्कार मित्रांनो, मी धनंजय देशमुख परत तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे नवीन पीक नवीन गाव कृषी धारा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर मित्रांनो, मी आज आहे मुर्तजापूर तालुक्यामध्ये आणि पीक आहे हरभरा। हरभरा हे पीक घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे। हे जे शेत आहे जर तुम्ही पाहत असाल, या शेताला आपण पहिल्यापासून पूर्ण ट्रीटमेंट आपण दिलेली आहे आणि एक असा आयडियल असा प्लॉट आपण इथे तयार केलेला आहे। या शेतकऱ्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे सीड ट्रीटमेंटपासून तर आजपर्यंत सर्व काही फवारणीचं नियोजन केलेलं आहे। तुम्ही जर हे बघितलं, हे जर पीक बघितलं तर हे तुम्हाला एकदम अतिशय हेल्दी हिरवगार कीडमुक्त रोगमुक्त। सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हरभऱ्यामध्ये कशाचा असतो, सर्वात जास्त प्रॉब्लेम हा हरभऱ्यामध्ये असतो तो म्हणजे विल्टिंगचा, म्हणजे मर रोगाचा। तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याला विचारा किंवा तुम्ही कुठेही फिरा, तुम्हाला मर रोग हा अतिशय जास्त मोठ्या प्रमाणावर दिसतो। मरला आपण काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो सीड ट्रीटमेंटच्या आणि फवारणीतून योग्य औषध देऊन। तर त्या पद्धतीने आपण हा प्लॉट मेंटेन केलेला आहे। इथे तुम्हाला मरीचं प्रमाण नाहीच्या बरोबर दिसेल, कारण याला मी सीड ट्रीटमेंट दिली होती आणि प्रॉपर बुरशीनाशकांचं डोज, इन्सेक्टिसाईडचा डोज आणि टॉनिक जे काही म्हणतो आपण ते देऊन आपण याला हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मेंटेन केलेला आहे। आता माझ्यासोबत शेतकरी आहेत नूर शहाजी माझ्यासोबत आहे आणि नूर शहाजी यांच्या सोबत आपण आता त्यांचंच मनोगत ऐकून घेऊया की त्यांचं म्हणणं काय आणि त्यांना कसं वाटलं हे एकंदरीत। हाजी भाई साहब, कैसे आप? हाँ, अच्छा, ठीक है ठीक है। क्या बोलता आपका हरभरा? हरभरा की क्वालिटी जो है जी एकदम बढ़िया है जी, क्योंकि जिस हिसाब से हमने जो हरभरा आपने बताया, जो आपने हमको ट्रीटमेंट दिया था जी, वो हिसाब से हमने चने को लगाकर जी ये 92-18 ये वैरायटी हमारी जाकी की है जी। हाँ, जो आपने जो प्रतिक्रिया हमें बताई वो हिसाब से हमने पेरनी किया और इससे अभी ये 4 दिन पहले हमने एक फवारनी निकाली है। वो फवारनी जो आपने हमें क्या, दिया था, क्या क्या फवारा बाबा आपने? ये मियोरा ये बुरशी है, ये बुरशी के लिए है। हाँ, मियोरा है, साइनूड या कंपनीचा है। हाँ, ये लाजो है, ये लाजो है। ये हमें ये साहब ने जो ट्रीटमेंट दिया ये इनसे हम हरदम इनसे यूज करते हैं। हाँ, तो इनके हिसाब से हमने ये फवारनी पे यही चालू है हमारा जी, जी। हाँ, तो ये जो मियोरा है बुरशीनाशक हाँ, है ये सिस्टेमिक फंगिसाइड है। सिस्टेमिक फंगिसाइड म्हणजे आतमध्ये जाऊन ते काम करते आणि बुरशीजन्य रोग राई जी आहे ती दूर करते। हे लाजो म्हणून आहे, हे जे लाजो आहे हे इन्सेक्टिसाइड आहे, हे अळ्या मारते। याच्यावर तुम्हाला दिसत असेल तर लाजोवर अळीचं पिक्चर पण दिसते आहे आणि हे मियोरा आहे, हे बुरशीनाशक आहे। या बुरशीनाशकामुळे काय झालं की बुरशीनाशकामुळे जो मर रोग येतो हा रोग अतिशय कंट्रोलमध्ये राहिलेला आहे। चांगल्या पद्धतीने इथे ट्रीटमेंट झालेली आहे, स्प्रे प्रॉपर डोजनी झालेला आहे आणि हे जे लाजो आहे हे इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजे ज्या काही अळ्या किटकुलं असतात त्यांना मारण्यासाठी हे काम करते। अतिशय आपला उद्देश हा आहे की आपल्याला खर्च वाढवायचा नाही आहे, खूप जास्त नंबर ऑफ औषधं वापरायचे आणि खर्च वाढवायचा, 100 रुपयाचं उत्पन्न येईन 70 रुपये खर्च करायचा आणि लॉसमध्ये टाकायचं हा आपला उद्देश नाही। आपण अतिशय मार्मिक आणि प्रॉपर औषध देऊन वेळेच्या वेळी जर फवारणी केली तर आपण पण भाऊंसारखं शेतीमधून उत्पन्न घेऊ शकू आणि अशा पद्धतीचा प्लॉट ठेवू शकू। वेगवेगळ्या पिकांसाठी, वेगवेगळ्या रोगांसाठी, वेगवेगळ्या किडांसाठी मी वारंवार ट्रीटमेंट देण्यासाठी तुमच्या संपर्कात राहणार आहे आणि आपण परत परत भेटत राहूया। तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कृषीधारा धनंजय देशमुख यांचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटत राहू। थँक्यू।